माझी मूठ माती तुमच्या लोकांच्या हाताने व्हावी अशी इच्छा अहमदनगर मधील मुकुंदनगर भागातील एका हिंदू महिलेने व्यक्त केली आहे. पाहुयात या बाबतचं सविस्तर वृत्त. अहमदनगर शहरात मागील काही दिवसांपासून दोन गटात विशेषतः हिंदू मुस्लिम समाजात धार्मिक वाद होत आहेत आणि यामुळे शहरात संपूर्ण वातावरण तणावपूर्ण होत आहे. असं असतानाच शहरालगत असलेल्या मुकुंदनगर उपनगरातील या भागात हिंदू मुस्लिम बांधव हे एकोप्याने राहत आहेत आणि त्यातच याच भागातील एका कुटुंबाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आपल्याला येथील लोकांकडून त्रास होत असल्याची तक्रार केली आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल केला. मात्र या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी आजही हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित गुण्या गोविंदाने राहत आहेत. मुकुंदनगर उपनगर हा मुस्लिम बहुल भाग असून या ठिकाणी हिंदू समाज बांधवही राहतात. मुकुंदनगर भागात सुमारे 50,000 वर लोकसंख्या आहे. या ठिकाणी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने राहत असून त्यांच्याकडून हिंदू समाजातील बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास नसल्याचं तेथील नागरिक सांगतायत. इतकंच नव्हे तर मुकुंदनगर भागातील रहिवासी असलेली एक हिंदू महिला हिने या संदर्भात बोलताना माझी मूठ माती तुमच्या लोकांच्या हाताने व्हावी अशी इच्छाही व्यक्त करत या ठिकाणी आपल्याला मुस्लिम समाजातून कुठल्याही प्रकारचा त्रास नसल्याचं सांगितलंय. 25 वर्षापासून आहे, मला कसल्याही प्रकारचा काही त्रास नाही. उलट मला हे लोक स्वतःच्या घरचा मेंबर म्हणून समजतात आणि मला इतकं सहकार्य की आपल्या कुठंच होणार नाही एवढं सहकार्य आहे इथं. आणि कसल्याही प्रकार त्रास नाही. उलट माझ्या दुकानाला संरक्षण असतं यांचं रात्रभर. आणि शिवाय कसल्याही प्रकारचं त्रास नाही अजूनपर्यंत. प्रत्येक त्यांच्याकडे एखादा चांगला पदार्थ झाला तरी माझ्याकडे आणून दिला जातो. इथपर्यंत संबंध आहेत माझ्या यांच्याशी आणि हे सगळे माझ्याशी प्रेमाने वागतात. आणि आयुष्यात मला तरी अजूनपर्यंत असं वाटत नाही की हे परत मला कधी त्रास होईल. इथं अजिबात त्रास नाही. इथल्यासारख्या तर एरियाच नाही कुठं. मी छाती ठोकपणे तुम्हाला सांगतो कधी चोरी मारी होत नाही मुकुंदनगरमध्ये. प्रत्येक नगर शहराच्या प्रत्येक भागात चोरी मारे होतात. अख्ख्या भर गावात चोरी होती पण मुकुंदनगरमध्ये चोरी होत नाही म्हणे. एवढं सेफ आहे मुकुंदनगर. कधी कोणाला त्रास होत नाही इथं. इथं फक्त नाव बदनाम केलेलं आहे मुकुंदनगरचं. आम्ही स्वतः हिंदू आहे. 20 वर्षापासून दुकानदारी, 25 वर्षापासून दुकानदारी आमची इथं. आमचं स्वतःचं दुकान आहे इथं. तुम्ही येऊन बघा मुकुंदनगरमध्ये. कधी आम्हाला 1 रुपयाचा त्रास नाही. आम्ही इथं राहतो म्हणून बोलू राहिलोय. मुस्लिम समाजाने तुम्हाला भावनिक धार्मिक भावना ज्या असतात ते दुखावले कधी? कधीच नाही. मुस्लिम समाजाने कधीच धार्मिक भावना दुखावल्या नाही. त्यांनी आम्हाला सहभागी करतात. आम्ही त्यांच्या संघ बरोबर राहतो. सगळं आपुलकीने होतं. कधी त्रास होत नाही. काहीच नाही. एकदम व्यवस्थित दुकानदारी आमची चालती. आम्हाला 100% मुस्लिम समाजाचाच कस्टमर आहे. कधी त्या कस्टमरकडनं सुद्धा त्रास होत नाही किंवा इतर कोणत्याही व्यक्तींकडनंही त्रास होत नाही. कधी तुम्हाला खंडणी बिंडणी मागितली? कधीच नाही. कधीच कोणत्या प्रकारची खंडणी नाही वगैरे नाही. काहीच नाही. काहीच मागितलं जात. काही लोकांनी SP साहेबांना निवेदन दिलं का मुस्लिम समाज आम्हाला फार तकलीफ देतो आणि आमचं फार आम्हाला 15 वर्षापासून तकलीफ आहे आम्हाला म्हणून असं एकच. त्या व्यक्तींना वाटलंच तर मी म्हणतो आमच्या दुकानात आणा. त्यांना आम्ही सांगू तकलीफ आहे की नाही. आम्हाला जर आमचं एवढं मोठं दुकान आहे, आमचं सोन्याचं दुकान आहे, तर तकलीफ झाली असती तर आम्हाला सगळ्यात पहिले तकलीफ दिली असती सोन्याच्या दुकानदाराला. पण आम्हालाच तकलीफ नाही तर राहणाऱ्या माणसाला कोण कशाला तकलीफ देईल? आमचे सर्वांचे सगळे मित्रत्वाचे फॅमिली रिलेशन साहेब सारखं झालेले आमचं इथं. इथं शिरकुर्मा हे लोक एवढे नसतील घात ईद मध्ये, तेवढं आम्ही घातो इथं. तुम्हाला मुस्लिम समाजातर्फे इकडं प्रॉब्लेम आहे काही? काहीच नाही. म्हणजे तुम्ही या देवी इकडं मंदिराचे पुजारी 15 वर्षापासून? 15 नाही, आता 25 वर्ष होऊन गेले. 35 वर्ष झाले. 35 वर्षापासून पुजारी. हा, तकलीफ नाही. सर्व इकडे गुणा गोविंदाने आम्ही कम्प्लीट नसते दिले तिकडे. आणि मंदिरावर कोणी कधी तोडफोड वगैरे काही इकडे? मुकुंदनगरमध्ये धंदा करतो. तुला इथले पोर इथले लोक काही तकलीफ देतात का? नाही नाही, त्रास नाही. तकलीफ नाही, कोणाची तकलीफ नाही. भुगड घात नाही, पैसे मागत नाही, काही नाही काही नाही. काय नाव आहे? संदीप बोडके. मुकुंदनगरमध्ये किती दिवसामध्ये? स्थानिक इकडे राहिला. स्थानिक आहे का? मला झाले 2 वर्ष. नाही, स्थानिक नाही. स्थानिक तरी पण तुम्ही इकडे येऊन धंदा करता? काही तकलीफ नाही? नाही नाही नाही, काही तकलीफ नाही. कोणी तुम्हाला जातीवर शिविगाळ केली काय? नाही नाही. कधीच. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.